गॅस सिलेंडरचा वापर जपून करा असे सांगितले जाते, मात्र तरीही अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरच्या स्फोटाने अनेकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे। त्यात सर्वात अधिक समावेश होतो तो महिलांचा। याचमुळे कंपन्यांना ग्राहक न्यायालयाने 10,46,000 रुपये मदतीचे आदेश दिले आहे। अर्थात ग्राहक न्यायालयात गेलेत तर, परंतु कोणत्याही गंभीर प्रकरणात जखमी महिलांना 1,75,000 रुपये देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। देशात गॅसचा वापर देखील अधिकांश लोक करत असून त्यामुळे आपल्याला गॅस वापरताना काय सावधगिरी बाळगावी आणि दुर्घटना झाल्यावर काय करायला हवे हे आपल्याला माहीत आहे किंवा असायला हवे। LPG गॅस सिलेंडर फुटल्यास किंवा लीक झाल्यास अशा वेळी ग्राहकांना काय अधिकार असतात हे देखील माहीत असायला पाहिजे। प्रत्येक LPG वर 50 लाखाचा विमा मिळतो। जर कोणी LPG कनेक्शन घेतले आणि त्याचे सिलेंडर घरात कोणत्याही कारणामुळे दुर्घटनेमुळे फुटले तर त्या व्यक्तीला 50 लाख रुपये विम्याचा हक्क घेण्याचा आहे। एक दुर्घटनेवर अधिकतर 50 लाख रुपयापर्यंतची मदत मिळू शकेल। दुर्घटनेने त्रस्त व्यक्तीला अधिकाधिक 10 लाख रुपयापर्यंतचा नुकसान भरपाई देण्यात येते। LPG सिलेंडरवर विमा सुरक्षा मिळवण्यासाठी ग्राहकाला दुर्घटना झाल्यावर लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनला आणि आपल्या LPG वितरकाला कळवणे बंधनकारक आहे। ऑइल वितरक कंपन्या इंडियन ऑइल, HP किंवा भारत पेट्रोलियम वितरकांना संपत्तीसाठी थर्ड पार्टी विमा सुरक्षेसह दुर्घटनेसाठी विमा पॉलिसी घेणे आवश्यक असते। पॉलिसी कोणत्याही व्यक्तीच्या अथवा ग्राहकाच्या नावे नसते तर प्रत्येक ग्राहक या पॉलिसी अंतर्गत सुरक्षित असतो। यासाठी कोणत्याही प्रकारचे वेगळे प्रीमियम घेण्याची आवश्यकता नसते। घटना घडल्यानंतर FIR ची प्रत, जखमीच्या उपचाराच्या दवाखान्याच्या पावत्या, मेडिकलचे बिल किंवा मृत्यू झाल्यास PM रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे बंधनकारक आहे। दुर्घटना झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त व्यक्तीकडून वितरकाच्या माध्यमातून मदतीचा दावा करण्यात येतो। दावा केल्यानंतर विमा कंपन्या भरपाई ही वितरकाकडे देते आणि ही रक्कम अखेर ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येते। ही माहिती ग्राहकांनी आपल्या जवळ सांभाळून ठेवणे आवश्यक आहे। संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील।